परवा आमची एक कुलगुरू महोदयांबरोबर बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही निर्णयापर्यंत आलो नाही. आज खरं आम्ही आज परत एकदा बैठक घेणार होतो, पण कुलगुरू महोदयांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये घेऊया. विशेषतः ती जी बैठक होणार आहे ते सगळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुलगुरू अशी बैठक ती होणार आहे 2 दिवसामध्ये. आणि त्याच्यामध्ये निर्णयाप्रत यावं लागेल असं कुलगुरूंचं काही ठिकाणचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांचा देखील पालकांचा देखील कल ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे याच्यावर देखील चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. आपण जर करोना पसरण्याचा वेग जर बघितला तर तो फार मोठ्या पद्धतीनं आहे पहिल्या दुसऱ्या लाटेपेक्षा. तर काहीतरी निर्णय घ्यावे लागतील, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचे घ्यावे लागतील, पालकांच्या संरक्षणाचे घ्यावे लागतील, पण ते काय घ्यायचे ते अजून आम्ही ठरवलेले नाही आहेत. त्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कुलगुरू आम्ही चर्चा करू. ती जी चर्चा होईल ती आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करू, बोलू. डिझास्टर मॅनेजमेंट महाराष्ट्राची आहे त्याच्यासमोर चर्चा करू. परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होणार नाही, विद्यार्थी आमचे सुरक्षित राहतील अशा पद्धतीनं निर्णय घेतला जाईल. We'll be right back.